ॲडवोकेट राजेश कांबळे खून प्रकरणी आरोपी सोनार श्रीनिवास यल्दी याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षांनी जोरदार हरकत घेत आरोपीचे डीएनए नमुने घेण्याचा अर्ज न्यायाधीश डी के अणभुले यांनी मंजूर केले ॲडव्होकेट राजेश कांबळे यांच्या खून प्रकरणात सदरबार पोलिसांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या पांडुरंग वस्तीतील बंटी खरडमल तसंच ॲडव्होकेट सुरेश चव्हाण आणि सराब श्रीनिवास यल्दी यांना अटक केली असून हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत सराब श्रीनिवास यल्दी यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी के अनभोले यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता या जामीन अर्जाची सुनावणी होऊन यावेळी सरकार पक्षाच्या वतीनं जामीन अर्जात जोरदार हरकत घेण्यात आली यावेळी सरकार पक्षाच्या वतीनं न्यायालयात आरोपीचे डीएनए नमुने घेण्याचा अर्ज दाखल करण्यात आला तो अर्ज न्यायाधीश अनबुले यांनी मंजूर केला याप्रकरणी सरकारच्या वतीनं अॅडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत हे काम पाहत आहेत